ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP देण्याच्या मागणीसाठी पुण्यातील साखर आयुक्तालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांना FRP अधिक 200 रुपये मिळाले पाहिजेत, त्यासाठी वेळ प्रसंगी राज्याची तिजोरी रिकामी करू असं मुख्यमंत्र्यांनी वल्गना केलेली होती, परंतु वरचे 200 राहू देत, आज FRP सुद्धा मिळायला तयार नाही. साखर कारखाने चालू होऊन 80-90 दिवस झाले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांची ती तिजोरी कुठे गेली आणि त्याची चावी नेमकी कुणाकडे आहे हे आम्ही कोल्हापूरला अमित शहा त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आल्यानंतर विचारणार होतो, तेही आले नाहीत. तेव्हा आता अखेर साखर आयुक्तांना आम्ही त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून पुण्यामध्ये आलेलो आहोत. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आज जर का केंद्र सरकारनं ठरवून दिलेली ऊसाची किंमत दिली नाही तर ते सगळे कारखानदार सरकारचे थकबाकीदार आहेत असं समजून त्यांच्यावर जप्तीच्या वसुलीची कारवाई व्हायला पाहिजे, आणि ती अद्यापपर्यंत का झाली नाही आणि ती जप्तीची वसुली करा आणि साखर जप्त करून लिलावात विकून आमचे पैसे ताबडतोब द्या आणि तसा आदेश दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही ही भूमिका घेऊनच आज आम्ही इथं आलेलो आहोत.